नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचे माझ्या पृथ्वीज पियानो हार्मोनियम म्युझिक आर्ट या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. नो विठू माऊली तू माऊली जगाची या मिश्र रागातील भजनी टेक्यामध्ये तालबद्ध झालेल्या आणि काळी एक स्वरामध्ये सूरबद्ध झालेल्या भक्तिगीताचे नोटेशन आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी जर आपण माझे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबावे, जेणेकरून आपणास माझ्या चॅनलवर अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग आपण हार्मोनियम नोटेशन समजून घेऊयात. गीत सुरू होण्या अगोदर सुरुवातीला जे संगीत आहे त्या संगीताचे नोटेशन आपण आता या ठिकाणी समजून घेऊयात. असं ते संगीत आहे, बघा पुन्हा एकदा. नोटेशन समजून घेऊयात. ग म प नि म प नि सा सा नि सा नि प म ग ग म प नि म प नि ध प नि ध म ग म म. पुन्हा एकदा बघूयात. ग म प नि म प नि सा सा नि सा नि प म ग ग म प नि म प नि ध प नि ध म ग म म. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली दुमूर्ती विठ्ठलाची. या ठिकाणी दोघही प्रकारचे निषाद आणि दोघही प्रकारचे गंधार या गीतगायन करताना वापरण्यात आलेले आहे, त्यामुळेच या गीताचा राग हा मिश्र राग असा होत असतो. या ठिकाणी शुद्ध गंधार म्हणजे ग आणि कोमल गंधार म्हणजे कोमल ग या ठिकाणी वापरलेला आहे, त्याचप्रमाणे हा कोमल निषाद वापरला या ठिकाणी. यामध्ये आता आपण सिंगल फिंगरने बघूयात. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. या ठिकाणी जो कोमल निषाद आहे तो थोडा लांबवायचा आहे आणि त्यानंतर कणच स्वर घ्यायचे ध आणि प चा. विठ्ठला ध आणि प याचे कण स्वर घ्यायचे जेणेकरून अजून सौंदर्य वाढेल. विठ्ठला माय बापा. आता याचे आपण नोटेशन बघूया. ग ग ग ग म म ग म ग सा नि 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 सा ग सा ग ग म प म म नि सा ग सा ग ग म प म म. माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला ध ध नि धप पद सा नि धप म म ध ध नि धप पद सा नि धप म म ग ग ग ग म म ग म ग सा नि नि. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची,
माऊली तू मूर्ती विठ्ठलाची। द्रुपदानंतरचं एक संगीत पुन्हा ह्या ठिकाणी आहे, त्या संगीताचं आपण ह्या ठिकाणी नोटेशन समजून घेऊया। या संगीताची ही नोटेशन आपण समजून घेऊया। म प नि सा नि सा नि प म ग प म ग र ग ग प प म ध ग प म ग ग म नि ध प म ग ध म। म प नि सा नि सा नि प म ग प म ग र ग ग प प म ध ग प म ग ग म नि ध प म ग ग म। पुन्हा बघूया। म प नि सा नि सा नि प म ग प म ग र ग ग प प म ध ध प म ग ग म नि ध प म ग ग म। आता ह्या कडव्याचं आपण नोटेशन समजून घेऊया सिंगल फिंगरने। काय तुझी माया सांगू पांडुरंग, काय तुझी माया सांगू पांडुरंग, गग म ध प प गग म ध प म गग म ध प प गग म ध प म। काय तुझी माया सांगो पांडुरंग, संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा, संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा, निसा नि प ग ग म प नि नि सा रे सा सा, निसा नि प ग ग म प तू नवाहे माय चंद्र भाग ग ग म ध प प ग ग म ध प म। अमृताची गोडी आली आज या का भंगा, अमृताची गोडी आली आज या अखंगा, निसा नि प ग ग म प नि नि सा रे सा सा, ध ध विठ्ठला पांडुरंगा।
ग ग ग ग म म ग म ग स नि नि स ग स ग ग म प म म विठला ध ध नि ध प प द स नि ध प म म ध ध नि ध प प द स नि ध प म म विठु माऊली तू माऊली जगाची विठु माऊली तू माऊली जगाची माऊली तू मूर्ति विठ्ठलाची माऊली तू मूर्ति विठ्ठलाची। आता शेवटी पांडुरंग गजर आहे तो गजर आपण समजून घेऊयात। सिंगल फिंगर ने याचे नोटेशन आपण समजून घेऊयात। पांडुरंग पांडुरंग विठु माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठु माऊली तू ग ग ग ग म म म म ध ध प प म म पांडुरंग पांडुरंग विठु माऊली तू ग ग ग ग म म म म ग ग म ध प म नि 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 ध ध प प ग ग म ध प म नि 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 ध ध प प ग ग म ध प म पांडुरंग पांडुरंग